तर आज धुळे शहरात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत शासन आपल्यादारी हा कार्यक्रम संपन्न होणार असून दोन्ही प्रमुख नेत्यांच्या स्वागतासाठी शहरात जयत तयारी करण्यात आली आहे शहराच्या विविध भागात शिवसेना आणि भाजपचे झेंडे लावण्यात आले मात्र यातून राष्ट्रवादीचा झेंडा वगळण्यात आल्यानं एका चर्चा रंगी आहे त्यामुळे एकीकडे राज्याच्या पातळीवर भाजप शिवसेना राष्ट्रवादीची युती झाली असली तरी स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ही युती मान्य आहे की नाही हा सवाल याच्यामुळे उपस्थित होतोय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी धनंजय अजित पवार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उत्तर महाराष्ट्रातला पहिला शासन आपल्या दरबारी हा कार्यक्रम धुळे जिल्ह्यामध्ये पार पडतो आहे मागील आठवड्यामध्ये अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ हे सरकारमध्ये सहभागी झाले मात्र आजच्या कार्यक्रमस्थळी जर बघितलं तर आजही शिवसेना भाजप युतीचाच प्रभाव या शासन आपल्या दरबारी कार्यक्रमावर बघायला मिळतोय कारण जागोजागी जे झेंडे जे लागलेले आहेत जिथे सब कार्यक्रम होणार जे जे आहे त्या कार्यक्रम स्थळाच्या आजूबाजूला जे झेंडे लागले आहेत ते फक्त आणि फक्त शिवसेना आणि भाजप ह्या दोन्हीच पक्षाचे लागलेले आहेत खरंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील सत्तेमध्ये सहभागी झालेला आहे परंतु कार्यक्रमाची वेळ सुरू होत आलेली आहे तर देखील राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही झेंडा इथे बघायला मिळत नाही दुसरीकडे जिथून आतमध्ये नागरिकांना प्रवेश दिला जाणार आहे त्या प्रवेशद्वाराच्या आजूबाजूला काही होर्डिंग्स लागलेले आहेत त्यामध्ये अजित पवार यांचं स्थान आपल्याला बघायला मिळतंय काही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडनं लावण्यात आलेले आहेत काही इतर कार्यकर्त्यांकडनं लावण्यात आलेले आहेत फक्त होर्डिंग पुरतं आणि एका छबीपुरतं अजित पवार यांचं स्थान शासन आपल्या दरबारी ह्या कार्यक्रमामध्ये बघायला मिळते मात्र धुळे शहर जे संपूर्ण नटवण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी जर आपण बघितलं म्हणजे कार्यक्रमाच्या जवळ आजूबाजूचा जो आतमधला परिसर आहे मैदानामधला तिथला परिसर आणि आतमधला जो हायवे आहे हायवेवर लक्ष वेधून घेण्यासाठी जे झेंडे जे लावलेले आहेत त्यामध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचं स्थान अद्यापही बघायला मिळत नाही आहे कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा धुळे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट